मॅचची होईल ज्यावेळेला आमचे सेमीफायनल्स फायनल्स खेळले जातील. आज ऑन होणार नाही. 7 चेंडू 16 धावा 16 रन्स रिक्वायर्ड इन 6 डिलिवरीज. आप देख सकते हैं हमारे स्टेज के ऊपर आज प्रमुख आकर्षण है ते माननीय बशीर आजवानी साहब या ठिकाणी उपस्थित आहेत. सामना एन्जॉय करता है त्या बशीर आजवानी साहब यांच्याकडून दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. शोस अ ब्यूटिफुल गेम. तर जमीर सुरमे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयेचं पारितोषिक आलंय. सामना सुरू होते. 7 चेंडू 16 धावा. पुढचा चेंडू या वेळेला चेंडू ऑफ साईडला खेळले. ड्राईव्ह केले चेंडू ट्रॅव्हल होते. एक्स्ट्रा कबरला क्षेत्रक्षक मागे. एक धाव निघाली. अजूनही 5 चेंडू जखे बाकी आहेत. 15 धावा पाहिजेत. आणि आज ही स्पर्धा आपल्याला जी प्राप्त झाली आहे आपण बघतोय ते नासिर बायमुळे. सामाजिक कार्यकर्ते, ईश्वराचं काम, अल्लाचं काम सातत्याने या परिसरामध्ये वर्षानुवर्ष करत असताना लोकप्रिय असे नासिरबाय कोरोना काळातसुद्धा जबरदस्त काम केलं. आजही कुठलाही व्यक्ती कधीही त्यांना भेटायला येऊ दे तो निराश होऊन जाऊ शकत नाही असं नासिरबाईची ओळख आहे. डाऊन टू अर्थ असं हे व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी नासिरबाईला तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बशीर आजवानी साहेब यांच्याबरोबर बसतात आणि सामना एन्जॉय करतायत. वन मॅन आर्मी आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने स्पर्धा सातत्याने ते भरवत आहेत. पुढचा चेंडू लॉफ केला. बॅटच्या वरच्या भागाला लागलाय. चेंडू जेल असणार. फलंदाज बाद होतोय. आता चेंडू शिल्लक 4 धावा अवैध 15. डीजे षटकार जर मारले तर कौसा प्रॉपर्टीज यांच्याकडून 2000 रुपयेचं कॅश प्राईज. बहुत सारा प्राइजेस यहाँ पे आ रहा है. सिक्सेस के लिए 500 500 1000. अभी कौसा प्रॉपर्टीज ने 3 सिक्सेस अगर लगाया गया तो 2000 रुपये का कैश प्राइज दिया जाएगा. तो यहाँ पे हमारे मैदान के अंदर जाते हुए अल्ताफ कालिफी साहब कुछ बात करना चाहते हैं अंपायर से, ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से, और वो अंदर गए और इरामन कारकर हमारे जो अंपायर है MCA के उनसे कुछ बात करते हुए. तो आइए, अभी भी 4 गेंदों में 15 रन की जरूरत. सज्ज होता है. 4 चेंडू 15 धावा. सुबोध गडसे हमजे MCA चे अंपायर ओवर द विकेट. ओ झेल असणार पुन्हा एकदा. अजून एक झेल घेतला जातोय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. फलंदाज कोणी उभं राहत नाही. आपण बघतोय कौसा प्रॉपर्टीज यांच्या माध्यमातून 3 षटकाराला 2000 रुपयेचं कॅश प्राईज आलं आहे. मात्र 10 त्यांना हवेत पण आहे तशीच परिस्थिती निर्माण झाली या ठिकाणी. मात्र त्यांचे गडी निम्मा संघ ड्रेसिंग रूममध्ये परतला या ठिकाणी कौसा संघाचा. कारण कामाक्षी राहुल रायगड या राहुल लवन या रायगड या संघाने 57 टार्गेट झालं आहे. 42 झालेत. अजूनही 3 चेंडूंमध्ये 15 धावा पाहिजेत. 3 चेंडू आणि 15 धावा. 3 षटकार आले तर या ठिकाणी 18 धावा होतील. मात्र या 3 चेंडूमध्ये 15 धावा या ठिकाणी करतायत त्या लक्ष ठेवावं लागेल कौसा संघाकडे. या ठिकाणी आपण त्यांना दोन्ही संघांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा द्यायला हरकत नाही आहे. कारण आज आपलं प्रमुख आपले व्यक्तिमत्व आहे ते माननीय बशीर आजवानी साहेब. त्यांच्याकडून या ठिकाणी ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. शोज अ ब्युटिफुल गेम. तसंच नासिरबाईसुद्धा आहेत त्यांच्याकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा आहेत. चांगलं क्रिकेट दाखवा. या 3 चेंडूत 15 धावा आला तर कौसा संघ जिंकेल. नाही आला तर रायगड संघ जिंकेल. दोन्ही संघ जर बघितलं तर बशीरबाई यांचे आवडते आहेत. रायगड असो या कौसा असो. तीन षटकार आले तर सौम्यकडून 3000 रुपयेचं पारितोषिक आलंय. हा पहिला षटकार येतोय या ठिकाणी. इट इज अ बिग सिक्स. बिग सिक्स
है तो 3,000 रुपये का कैश प्राइज मिलेगा। एंड स्ट्राइकर है किशन, मोस्ट डेंजरस प्लेयर ऑफ टेनिस वर्ल्ड किशन। यावेळेला ऑफसाईडला कट केले, सिक्सर मिळणार नाही। एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव पूर्ण केले, 7 धावांची आता गरज आहे एका चेंडूमध्ये। आणि एक चेंडूमध्ये 6 आला तर सामना या ठिकाणी इक्वलप होईल। मात्र या शेवटच्या चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे आणि ते 7 धावा किशन कुठल्या पद्धतीने या ठिकाणी बरवणार आहे याच्यावर लक्ष राहील। कंपल्सरी चेज आहे, ऐका सुपरवर आहे, फाईन टाय झाला तो सुपरवर आहे, मला ओंकार शेट्टी सांगतायत। सामना टाय झाला तर सुपरओव्हरवर जाईल, म्हणजे लास्ट बॉलला 6 आली तर सामना टाय होईल। इट इज नॉट कंपल्सरी चेज, इट इज कंपल्सरी चेज नाही आहे, इट इज अ सुपरओव्हर इफ इट इज टाय। एक चेंडू 7 धावा, 6 आती आहे तो टाय हो जाएगा। ओ सामना टाय होणार, सामना टाय होणार, इट इज अ टाय मॅच, इट इज अ टाय मॅच। टॉससाठी बोलवायला लागेल दोन्ही टीमच्या कॅप्टन। एक मिनिट ना डीजे, प्लेअरच्या दोन्ही कॅप्टननी लगेच नावं द्यायचे। ओनली 3 प्लेयर्स विल प्ले इन द सुपर ओव्हर, 3 प्लेयर खेलेंगे सुपर ओव्हर में, उनका नाम आप दीजिए। तीनों बॅट्समॅन अंपायरला विनंती, हां